पलूसागराच्या एस टी बस जी आहे ती कराडपासून 10 किलोमीटर अंतर असणाऱ्या वडगाव गावाजवळ पलटी झालेली आहे. या बसमध्ये 79 प्रवासी होते. बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती, त्यामुळे खड्डे चुकवताना बसवरील ताबा जो आहे तो चालकाचा सुटलेला आहे आणि ही बस जी आहे ती पलटी झालेली आहे. यामध्ये जे 26 प्रवासी जखमी झालेले होते त्या प्रवाशांना सध्या कराड येथील कृष्णा रुग्णालयात तसेच कुटी रुग्णालयात सध्या दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र यामध्ये सिरंग माने जे आहे 40 वर्षाचे राहणार खोबे येथील त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. तर 2 जे महिला आहेत त्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचं डॉक्टर सूत्राकडून सध्या सांगण्यात येतं. एकंदरीत त्या अपघातानंतर जे घटनास्थळी विखुरलेलं प्रवाशांचं जे साहित्य होतं ते सध्या कराड येथील एस टी आगारामध्ये आणून ठेवण्यात आलेलं आहे. एकंदरीत त्यांचे नातेवाईक येतील आणि त्यानंतर ते साहित्य जे आहे ते त्यांच्या ताब्यात दिलं जाईल असं उदय जे डोबल आहेत त्यांनी कराड वार्ताजवळ बोलताना सांगितले. त्यांच्याकडून आपण या अपघातासंबंधात जाणून घेणार आहोत. डोबल साहेब, पुणे तासगाव बसला वडगाव जो अपघात झालेला आहे नेमकी सविस्तर काय माहिती आहे? पुणे पलूस या पलूस आगाराची बस या मार्गावर धावत असताना वडगाव हवेली येथे MH40N 72 79 क्रमांकाची बस आली असता सदर बस हे चालकाच्या रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे डाव्या बाजूला रस्त्याचे काम चालू असणाऱ्या खड्ड्यामध्ये सदर बसचं पुढील चाक जाऊन बस पलटी झाली डाव्या बाजूला आणि त्या गाडीमध्ये जवळपास 75 प्रवाशी होते. त्यापैकी 25 प्रवाशांना जखमा लागलेल्या आहेत त्यांना उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल आणि कृष्णा कॉटेज या 2 हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्सद्वारे नेण्यात आलेले आहे. त्यामध्ये एक व्यक्ती 45 ते 46 वयाची व्यक्ती खुबी गावची, काय नाव आहे त्यांचं? नाव अजून समजलेलं नाही पण ती व्यक्ती मयत झाल्याचे पोलिसांच्याकडून आम्हाला समजलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही आता कृष्णा हॉस्पिटलला निघालेलो आहे. त्या किती प्रवासी याच्यामध्ये गंभीर झाले? गंभीर प्रवासी आहेत 23 ते 24 प्रवासी गंभीर स्वरूपाचे जखमा आहेत त्यांना आणि त्यामध्ये जास्तीत जास्त जे गंभीर आहेत ते 3 ते 4 आहेत. असे त्यांचं जे साहित्य अपघातानंतर ती साहित्य त्यांच्या कुटुंबाला देण्याची काय व्यवस्था करण्यात आली? त्यांचे साहित्य आमच्या एसटीमधून ते वॉचमॅन केबिनमध्ये आणलेले आहे आणि त्यातले 8 ते 10 पिशव्या त्यांच्या नावानिशी इथं जमा केलेल्या आहेत. त्यांनी ओळख पटवून इथून कराडागारमधून घेऊन जा.